नमस्कार मित्रांनो, मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी आलो आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे. म्हैसमाळ येथील श्री गिरिजादेवी मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. तसेच धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावरही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. औरंगाबाद शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर तर खुलताबाद पासून 11 किलोमीटर अंतरावर म्हैसमाळ गावात गिरिजादेवीचे प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. मंदिरासमोर दोनही बाजूला पूजा सामग्रीच्या दुकानं आहेत. मंदिरा पुढील सभा मंडपाचे काम चालू असून सभा मंडपात एक दीपमाळ आणि एक होमकुंड आहे. होमकुंडाच्या समोर गिरिजादेवीचे मंदिर आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून मराठवाड्यातील महाबळेश्वर म्हणूनही प्रसिद्ध आहे. तसेच म्हैसमाळ येथे बालाजी मंदिर, गिरिजादेवी मंदिर आणि इतर मंदिर असल्यामुळे हे एक धार्मिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते. महादेवाला महेश या नावाने देखील ओळखले जाते. या भागात महेशाने म्हणजेच महादेवाने तपश्चर्या केली होती, म्हणून या डोंगरमाळांना पूर्वी महेशमाळ या नावाने ओळखले जात असे. कालांतराने महेशमाळ या नावाचे रूपांतर म्हैसमाळ असे झाले. गिरिजादेवी ही माता पार्वतीचेच एक रूप असून पार्वती आणि महादेवांनी या भागात काही काळ वास्तव्य केले होते. गिरिजादेवीच्या आख्यायिकेचे वर्णन काशीखंडातील 49व्या अध्यायात आढळते. मंदिराचा कळस आतल्या बाजूने पाहिल्यास अतिशय सुंदर असे नक्षीकाम आपल्याला दिसते. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गिरिजादेवी माता की जय. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजादेवीची उभी आणि शेंदुरात्मक मूर्ती असून बाजूलाच एक गणपतीची मूर्ती आहे आणि त्यासमोर एक शिवलिंग आहे. स्वामी योगीराज भारती महाराज आणि त्यांचे शिष्य स्वामी ब्रह्मानंद महाराज या दोघांची ही समाधी मंदिराच्या बाजूलाच आहे. हे दोघेही गिरिजादेवीचे फार मोठे भक्त आणि सेवक होते. म्हैसमाळ येथे गिरिजादेवीचे दोन मंदिर आहेत. त्यातील जुने गिरिजादेवी मंदिर हे या मंदिरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असून डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. तसेच म्हैसमाळ येथील प्रसिद्ध बालाजी मंदिर हे या मंदिरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. गिरिजादेवी मंदिरापासून उत्तरेकडे 2 किलोमीटर अंतरावर म्हैसमाळ व्हॅली पॉइंट आहे. दरवर्षी माघ महिन्यात माघ शुक्ल पक्ष माघ पौर्णिमेला म्हणजेच दांडी पौर्णिमेला म्हैसमाळ येथे गिरिजादेवीची मोठी यात्रा भरत असते. या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक गिरिजादेवीच्या दर्शनासाठी म्हैसमाळ येथे येत असतात. तसेच दरवर्षी शारदीय नवरात्रात 9 दिवस भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. कोजागिरी पौर्णिमा उत्सव, शाकंभरी पौर्णिमा उत्सव, स्वामी योगीराज भारती महाराज समाधी उत्सव असे अनेक सण उत्सव या मंदिरात साजरे केले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी गिरिजादेवी मंदिराच्या डोंगराला प्रदक्षिणा मारण्याची जुनी परंपरा असून ती आजही चालू आहे. गिरिजादेवी मंदिराच्या बाहेर जवळच औदुंबर तीर्थकुंड आहे. म्हैसमाळला जर कधी आलात तर या मंदिरात अवश्य भेट द्या. या व्हिडिओला लाईक करा आणि असेच धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हाला प्रेस करा. धन्यवाद.